राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. आज काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत. कालच पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि आज देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीमध्ये जात आहेत. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊयात. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, विरोधी पक्षनेते थेट आता दिल्लीमध्ये जात आहेत, प्रदेशाध्यक्ष आधीच तिथे पोहोचलेत, नेमकं यामागचं कारण काय? राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे भाजपाच्या संघटनात्मक भेटी गाठीभेटीच्या संदर्भात आज होतील असं सांगितलं जातं. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. आणि या भेटीमध्ये स्पष्ट उल्लेख होता की राज्यातल्या सहकार कारखाने आणि संबंधित विषयांची संदर्भात अमित शहांची भेट. आपणास माहित आहे की मागील काही दिवसांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या सहकारी कारखाने आणि त्यातून करण्यात आलेला भ्रष्टाचार या संदर्भात कारवाई झालेल्या आहेत आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आजही कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि कंपन्या फॉर्म करून आर्थिक व्यवहार केल्यावरून रडारवर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यातले दोन प्रमुख नेते दिल्लीत आहेत आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये परत एकदा काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत का याकडे लक्ष सगळ्यांचं आहे. सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय. B.1.1529 हा व्हेरियंट भारतातल्या डेल्टापेक्षा सुद्धा जास्त घातक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले. विशेष करून दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्स्वाना या भागामधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यानं 11 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलेलं आहे. राज्यातील 3.5 कोटी नागरिकांचं दोन्ही डोस पूर्ण झालेत आणि 7.25 कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला. आरोग्य अभियानामुळे 11 कोटींचा टप्पा गाठणं सहज शक्य झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. राज्याच्या कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट झाली असली तरी सुद्धा मृत्यूसंख्येत मात्र घट दिसत नाहीये. गुरुवारी राज्यामध्ये 50 रुग्णांचा मृत्यू झालाय तर दिवसभरात 974 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. नव्या 848 रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यामध्ये 9,000 जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये सरसकट पहिलीपासून सर्व वर्ग सुरू होणार आहेत. अर्थात शाळा सुरू करताना कोरोनाच्या नियमांचं पालन मात्र करणं बंधनकारक असणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे